लोकवृत्त न्यूज पावर्ड बाय इलाइट बुटीक हॉटेल वाडेफटा सातारा। स्वयंभू तसेच नवसाला पावणारा खिंडीतील गणपती। गणपती हा नवसाला पावणारा देव आहे। गणपतीच्या भक्तांची संख्या अफाट आहे। नवसाला पावणाऱ्या गणपतीचे देवस्थान देशभरामध्ये अनेक आहेत। त्याचप्रमाणे सातारा या ऐतिहासिक शहरातसुद्धा नवसाला पावणाऱ्या गणपतीचे अतिशय सुंदर देवस्थान आहे। या शहरात दक्षिण बाजूला सज्जनगड रस्त्याच्या डाव्या बाजूस निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं देवस्थान प्रसिद्ध खिंडीतील गणपती आणि कुर्णेश्वर देवस्थान या श्रद्धास्थानांची भक्तांची गर्दी होत असते। नागरिकांमध्ये सातारकरच नव्हे परप्रांतांमधून आलेल्या भाविक पर्यटकांचा देखील यामध्ये समावेश असतो। येथे पर्यटक फक्त देवदर्शनासाठी येत असे नाही तर ते देवदर्शनाबरोबरच निसर्गरम्य परिसराची मौज अनुभवण्यासाठी येतात। सातारा ही छत्रपती शिवाजी महाराजांची नगरी राजधानी म्हणून संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देशाला परिचित आहे। अशाच या राजधानीमध्ये खिंडीतला गणपती म्हणून सुप्रसिद्ध आहे। नवसाला पावणारा गणपती म्हणून याची खाती आहे। माझ्या उजव्या बाजूला अजिंक्यतारा आहे तर डाव्या बाजूला सज्जनगड आहे आणि या दोघांच्या मध्ये असलेली ही खिंड आहे आणि या खिंडीतच हा खिंडीतला गणपती आहे। पाहूयात आपण हा खिंडीतला गणपती। श्री गणेश मंदिराच्या पूर्वेस दगडी पायऱ्या उतरून गेल्यावर स्वयंभू महादेवाचं कुर्णेश्वर मंदिर आहे। भक्तांच्या सहकार्यातून मंदिरापर्यंत दगडी पायऱ्या, बालोद्यान, ध्यानकेंद्र, आध्यात्मिक अभ्यासिकाही सुरू आहे। हा परिसर निसर्गरम्य आणि घनदाट झाडीने भरलेला असल्यामुळे गणेश भक्तांबरोबरच पर्यटकांचेही आकर्षण ठरलं आहे। छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराजांपासून हे पुरातन असं खिंडीतलं गणपतीचं मंदिर। छत्रपती शाहू महाराजांनी हे वसवलेलं मंदिर आहे अशी आख्यायिका म्हटली जाते। हे स्वयंभू गणेशाचं स्थान आहे आणि संपूर्ण असं एक दरीमध्ये हे मंदिर स्थापन केलेलं आहे। आजूबाजूला सगळ्या बाजूनी जंगल आहे आणि मध्येच हे कुर्णेश्वर म्हणजेच खिंडीतला गणपती म्हणून ओळखलं जाणारं मंदिर। हे आहे साताऱ्यातल्या कुर्णेश्वरातील खिंडीतला गणपती। नवसाला पावणारा आणि सातारकरांचं आराध्यस्थान म्हणता येईल किंवा आशास्थान म्हणता येईल असा हा खिंडीतला गणपती। बहुतांश सातारकर याच्या दर्शनासाठी येत असतात। गणेशोत्सवानिमित्त आपण या खिंडीतला गणपतीचा माहिती घेतोय। आपल्या समवेत इथले पुजारी आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। नमस्कार, काय तुमचं नाव? माझ्या अशोक ताटके गुरुजी। गणपतीची जरा इतिहास आणि माहिती आमच्या दर्शकांना सांगा। हे मंदिर शिवकालीन आहे। बर, पूर्वीचा इतिहास असा आहे की पूर्वी ज्या वेळेला मुसलमान लोकांची लढाई सुरू होती तेव्हा औरंगजेबाच्या मुघल लोक त्या औरंगजेबानं विडा उचललेला होता की हिंदूंचे इथे महाराष्ट्रात दिवस ठेवायचा नाही। तो हैदराबादवरनं इकडे येत असताना परदेशाने इथं आला। हा अजिंक्यतारा किल्ला, बरोबर, अजिंक्यतारा घेण्याकरता तो आला। आजूबाजूला सबंध वेढा दिला तरी ठकून सगळीकडं त्यांचा अन्नधान्य सगळं पुरवठा बंद केला कारण जेणेकरून आपल्यालाही शरण येतील आणि त्यांचा हे होईल। त्यामुळे त्यांनी ते सगळं बंद केलं त्यांचा जेव्हा। बर, आणि त्यांना कसं होतं की रामदास स्वामींचं हे होतं, त्यांनी भुयारे काढून वगैरे आपलं सगळं त्याचा अर्थ चालू केला। पुढं इथल्या लोकांनी काय त्यावेळेस काय केलं की मूळ मूर्ती लपवून ठेवली। बरं, ह्याच्या मागे एक मूळ मूर्ती आहे, म्हणजे या गणपतीच्या मागे गाभारा आहे। बरं, तो बंद स्थितीत आहे। अच्छा, त्याच्यावर एक दगड उभा करून मेन रांगोळी असं मिश्रण करून त्या दगडाला उभं दुबळ गणपतीचा आकार देऊन शेंदूर लावून पूजा चालू ठेवली। अशोक ताटके गुरुजी। गणपतीची जरा इतिहास आणि माहिती आमच्या दर्शकांना सांगा। हे मंदिर शिवकालीन आहे। बर, पूर्वीचा इतिहास असा आहे
की पूर्वी ज्या वेळेला मुसलमान लोकांची लढाई सुरू होती तेव्हा औरंगजेब बादशहा मुघल लोक तेव्हा औरंगजेबानं विडा उचललेला होता की हिंदूंचे की महाराष्ट्रात दिवस ठेवायचा नाही. तो हैदराबादवरनं इकडे येत असताना परदेशाने इथं आला. हा अजिंक्य तारा किल्ला बरोबर अजिंक्य तारा घेण्याकरता तो आला. आजूबाजूला सबंद वेढा दिला तरी ठकून सगळीकडं त्यांचा अन्नधान्य सगळं पुरवठा बंद केला जेणेकरून आपल्यालाही शरण येतील आणि त्यांचा हे होईल. त्यामुळं त्यांनी ते सगळं बंद केलं त्यांचा जेव्हा. बरं आणि त्यांना कसं होतं की रामदास स्वामींचं हे होतं त्यांनी भुयारे काढून वगैरे आपलं सगळं त्याचा अर्थ चालू केला. पुढं इथल्या लोकांनी काय त्यावेळेस काय केलं की मूळ मूर्ती लपवून ठेवली. बरं ह्याच्या मागे एक मूळ मूर्ती आहे म्हणजे या गणपतीच्या मागे गाभारा आहे. बरं तो बंद स्थितीत आहे. अच्छा त्याच्यावर एक दगड उभा करून मेन रांगोळी असं मिश्रण करून त्या दगडाला उभं धुबळ गणपतीचा आकार देऊन शेंदूर लावून पूजा चालू ठेवली. हा उद्देश होता की ही फुटली तरी ही फुटली जाईल आतली चांगली राहील. त्यावेळेस त्या लोकांना काही करता आलं नाही. मग इथल्या तिथं पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्यावर सैन्य दम काढेना तिकडात सगळं अन्नधान्य सगळा पुरवठा बंद झाला. मग त्यावेळेस त्यांनी शरण येऊन निघून गेला. मग ते काढा मूर्ती काढायचा प्रयत्न केला त्यावेळेस दृष्टांत झाला की तुम्ही मला काढू नका तुम्ही जो मंत्री स्थापन केला आहे त्यात मी प्रगट झालेलो आहे. बरं याच पूजा चालू आहे हे हे जागृत देवस्थान आहे. लोकांची श्रद्धास्थान आहे. इथं ह्या लोकांचा म्हणजे जे काही लोकांची कामं होतात किंवा ते होतात बोलून जातात त्यांची कामं होतात आणि हे सगळं देणग्यावरून वगैरे असं चालतं. बरं देणगी उत्सव चालतो माझा. तुमची श्रद्धा कशी आहे काय तुम्हाला अनुभव असला? मी लहानपणापासून येते. बरं माझा आजोळ शापूर आहे. येता जाता काय आलं की पहिले दर्शन म्हणून पुढे. काय वाटतं तुम्हाला इथं आल्यावर ते सांगा. शांत वाटतं एकदम प्रसन्न. गणेश उत्सव चालू आहे. तुम्ही या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आला काय सांगाल बाप्पाबद्दल? हे खूप पूर्वी वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे आणि इथला गणपती नवसाला पावतो असं बरेच जणांकडून ऐकलंय. त्यामुळे आम्ही दरवर्षी येतो दर्शन घेतो पायापडून जातो आपल्या आणि इथं आल्यावरती खूप प्रसन्न वाटतं मन शांत वाटतं एकदम. तुमचा अनुभव काय आहे? माझा अनुभव म्हणजे ह्यांच्यामुळे मला इथलं माहीत झाले कारण की मी यापूर्वी आलीच नव्हती कधी. पण जसं लग्न झालं ह्यांच्या आजोळ्याला यायला लागलो तेव्हापासून माहीत झालं की हे मंदिर खूप छान आहे बघण्यासारखं. मंदिरातली मूर्ती आकर्षक आहे बघण्यासारखी. छान वाटतं प्रसन्न वाटतं इथं आल्यावरती.